15 जनवरी को पूरे नागपुर शहर में मकर संक्रांति उत्साह के साथ मनाई जाएगी, मगर आप अपने उत्साह में होश ना खो बैठे। पिछले कुछ सालों से शहर में नायलॉन मांझा इस्तेमाल किया जा रहा है। इस मांझा के कारण कई दुर्घटना एवं पंछियों को इसका नुकसान होता है। नायलॉन मांझा बंदी एवं कार्यवाही पर हमारी टीम ने शहर के महापौर संदीप जोशी से बात की तो उन्होंने बताया कि नायलॉन मांझा पर मनपा ने कार्यवाही की है और कर भी रही है। आगे उन्होंने कहा कि ये मुद्दा सिर्फ मनपा या अधिकारियों का नहीं, शहर के प्रत्येक नागरिक को निश्चय करना चाहिए कि हम नायलॉन मांझा नहीं इस्तेमाल करेंगे, तभी ये संभव हो सकता है। कारवाई सुरू आहे, काही ठिकाणी मोठ्या कारवाया देखील झालेल्या आहेत, परंतु अद्यापही ज्या पद्धतीने कारवाया 100% व्हायला पाहिजे होतो, नायलॉन बंदीच्या ह्याच्यामध्ये आम्ही अयशस्वी ठरलेलो आहे। प्रशासनाला तशा सूचना दिलेल्या आहे, गरज पडल्यास अजून कठोर काय कारवाई करता येईल ती आम्ही करणार आहोत। कसं आहे की शेवटी मला आणि तुम्हाला या शहराच्या चांगल्यासाठी बघायचं आहे, हे काही केवळ माझं एकट्याचं किंवा माझं मनपा पदाधिकाऱ्यांचं असं शहर नव्हे, तर हे सर्वसामान्य व्यक्तीचं शहर आहे आणि त्याच्यामुळे जेवढे नियम तुम्ही आणि आम्ही आपण सारे मिळून जर पाळलेत तर मला असं वाटतं की अशा घटना कमी घडतील। केवळ महानगरपालिकेने आव्हान करून होणार नाही, तर बाहेरून देखील वैयक्तिक मंजा आणणारी मंडळी देखील मला माहीत आहेत, ते बाहेरून आणतात, वैयक्तिक उडवतात आणि त्याच्यामुळे सुद्धा दुर्घटना घडतात। मला कुठेतरी स्वतःला सांगावं लागेल, मला कुठेतरी चौकटीत बांधून घ्यावं लागेल की मी याच्यानंतर नायलॉनचा मंजा वापरणार नाही। महानगरपालिकेची कारवाई सुरू आहे आणि ती सुरू राहणार आहे।